सो हॅलो जी गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. ब्लॉग काढायला वेळच भेटला नाही, म्हणजे लक्षातच राहिलं नाही का, गडबडले चालू होते. चार वाजे त्याच्यामुळे डायरेक्ट पुण्यात येऊन ब्लॉग चालू केलेला आहे. आज आपण दगडूशेठला आलेलो आहे, खास म्हणलं दगडूशेठच्या पायावर. दोन दिवस झालं कंटिन्यू आपलं चाललंय ना रात्रीचं यावं यावं, पण शॉर्ट असे व्हायला लागले, पाऊस कंटिन्यू पाऊस. सो काय मंडळासाठी धूप अगरबत्ती वगैरे ते पण घ्यायचं होतं पुण्यातून. म्हणलं चला जाऊ चिरागला, म्हणलं चल जाऊ ते पण घेऊ आणि आपल्या दगडूशेठ गणपतीच्या पाया पण पडूयात. सो चला वेळ न वाया घालावतो, डायरेक्ट जाऊ. गर्दी तर लई वाटतं, आल्यावर कळेल तुम्हाला, लॉक कंटिन्यू करा तुम्हाला कळेलच. सो चला जाऊया. लय गर्दी राव, लय तुफान गर्दी भाई, लयच घाण गर्दी भरायला जागा नव्हती, एवढी घाण गर्दी होती. इतकी तुफान गर्दी होती ना, श्वास घ्यायला जागा नाही, असं गुत मरल्यागत होतो तो आतमध्ये. त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल झालं तेवढीच व्हिडिओ काढली, ब्लॉग काढला आणि निघालेलो आहे आता घरी, कारण भूक पण लागलेली आहे. फक्त दगडूशेठ गणपतीच्याच पाया पडलो, रात्री यायचं नियोजन आहे संध्याकाळी, सगळे पोरं आपण येऊ वाटलं असतं आणि मग तुम्हाला सगळ्या गणपतीचं दर्शन देतो, दाखवतो. ते मटेरियल वगैरे घेतलं, धूप अगरबत्ती ते घ्यायचं होतं मंडळासाठी, ते घेतलेले आणि मग आता निघालेलो आहे घरी. जाता जाता काहीतरी खाऊया आणि मग घरी जाऊया. घरी जाऊन दोन तीन पेंडिंग काम आहेत ते पण वर्गायच्यात. सो चला दाखवतो तुम्हाला काय नियोजन आहे, मंडळात जाऊन आज डिस्कस करू संध्याकाळी यायचं आहे का काय, किती वाजता यायचं, कोण कोण आहे, मग तसं तुम्हाला अपडेट देतो. ब्लॉग कंटिन्यू करा संध्याकाळी, काय पोर असल्यावर मजा येते नाही का, टाईमपास चांगला होतो ना. सो चला जाऊया. बघितलं का काय घ्यायला गेलेलं आहे, 50 वर्ष जुनं अत्तर घ्यायला गेलेलं आहे. हे सगळं अत्तर पित्तर नाही का, क्वालिटी भेटतं इथं एकदम होममेड, नाही का बनवलेलं डायरेक्ट. काय घेतो अजून काय माहिती त्याला, म्हणलं ते काय घ्यायचं आहे. तर मी गाडीवर थांबतो, काय इथं रोडला गाड्या उचलतात ना, आता पुण्यात गाड्यांचा लेशॉर झाला. पार्किंग शोधायला आहे ना जवळपास 15-20 मिनटं लागले आम्हाला, तेव्हा कुठं पार्किंग भेटलं आणि निघालो आत्ता घरी. आपलं घरीच म्हणतोय सारे काय बोळपास पडतोय माझं, मला काय ना, कारण सीन काय आलं, मी जे बोलतोय ना येतं जाता सगळी लोक माझ्या तोंडाकडे बघतात, मी नर्वस झालो त्यामुळे. त्याच्यामुळं काय बोलावं काय सुधारा ना, बघू चला.
सो गाईज घेतलेले, चला जाऊया घरी, खाऊया खारी. कसलं पेट्रोल टाकलंय त्याने काय माहिती का, विमानाचं पेट्रोल दिलेलं दिसते. अरे तू काय आवरलंच बाबा, आता आवरत नाही राह. चार्जिंग आणलेली दिसते त्याने मजबूत. एनसीसी व्यास पलट अपते ती भाऊ, आवरतच बाबा ते लहान बुंगत चाललाय नुसता. आता गावलं आपल्याला, आता गावलं. अरे वाचपय शेवटी, दीड पेटी दिलेली. नाही भाऊ जाऊ द्यायचे रे, आपलं घेत अड्ड तो काय तो जाईल, आपल्याला मी घेऊन जाईल. जाऊ दे त्याला पुढं. काय गेला बघा, टाय ना. अरे कुठे गेला गायब भाऊ. सो गाईज जस्ट घरी पोचलेलो आहे, लय घनकाटा आला आहे, इतकं ट्रॅफिक होतं ना त्याच्यामुळं ब्लॉक पण नाही करता येणार आणि वैताग पण लय. पण संध्याकाळी जायचं नियोजन ठरलेलं आहे, सो संध्याकाळी तुम्हाला दाखवतो सगळे गणपती करणारे. आणि पोरं पण असतील तेवढं टाईमपास होतो, मज्जा येते नाही का जरा पोरं असल्यावर. सो आता बसतो जरा जेवतो, एक छोटंसं काम आहे माझं इव्हेंटचं, ते करायला जायचं आहे. आणि मग आल्यावर तुम्हाला दाखवतो नक्की नियोजन काय आहे संध्याकाळचं. गाईज आपले पिझ्झे आलेले आहेत, पिझ्झा. अरे पिझ्झा नाही पाठवलेले, तीन जण आम्ही. हलवू नको, काय बाटली आणली होय. अरे एवढीच बारकी आणली होय. त्याला अर्ध्या अर्ध्या लिटरच आणली. सारखा आहे, सारखा सारखा पैसे उरत घेऊन बाटली. पिशवी पण आम्हालाच आहे का? नाही काढा जाऊ. तीन तीन सहा झाले का बाबू? हडप सरचे डॉमिनोज बनले का? इकडे ते मोजून घ्या. आहे का? किती आहेत? पेमेंट करा. आपलं हे आलेलं आहे, ला पटकन पिझ्झा खाऊ. काढला का स्नॅप सगळ्यांनी? मंडळाच्या प्रसादावर डाव टाकताना सगळी टाक विकणार तर मंडळ कॅप्चर झालेलं आहे. मी नाही, मी माझ माणसागत खाल्लं एक घास. जेव्हा बसले कधी बसले सगळे, काजू बदाम खवडले फक्त त्यातले. कसला काजू बदामचा? काजू बदाम म्हणून त्याचा प्रसाद रोज. सो गाईज हे बघितलं का, पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे. दिसतोय का पाऊस तुम्हाला? पाऊस चालू आहे कंटिन्यू. त्यामुळे कुठं जायचे वांदे झालेले आहेत आपले. बघू मंडळात बसू जरा वेळ, पाऊस थांबला की आपलं गणपती दर्शन पुण्यात कल्टी. तोपर्यंत वाट बघू आपण. मंडळाचे कार्यकर्ते भुकेलेले आहेत, मंडळाच्या कार्यकर्त्यांना पिझ्झावाल्यांनी फसवलेलं आहे.
दहा पिझ्झे ऑर्डर केले, दुपारी पण स्कीम केली दहा पिझ्झाची, ना आता दहा पिझ्झाची ऑर्डर केली, पण भाऊचा फोन स्विच ऑफ आता, सगळे भुकेकलेले आहेत की अरे तर बघ भाऊ किती भुकलेला आहे, तो पण असला असला करायला लागला डायरेक्ट. हा हे डॉमिनोज लिहिले मोठा स्कॅम केलेला आहे आमच्यावर, ऑर्डर घेतली आणि मोबाईल स्विच ऑफ करून बसले. आता वाजलेत किती वाजलेत, 11 वाजले का, 11 वाजलेले आहेत बरोबर, आणि सगळे उपाशी आहेत कार्यकर्ते. आता कार्यकर्त्याला कसं करायचं, की अरे असला असलाच करायला लागला. तरी उचला ना, तरी उचला ना भाऊ, दुःख झाले. कमेंट करून तुम्ही सांगा काय करायचं डॉमिनोजचं. आता हे तर म्हणत आता दुकान फोडू जाऊन नको, दुकान उद्या सकाळी. बडीमा कुठे, बडीमा चालू कर, बडीमा चालू कर भाऊ, बडीमा चालू कर एकदा. आता कसे स्पष्ट दिसते बघ सगळे, झोपा काढताय राव मंडळात तुम्ही, जावा घरी, आपापल्या घरी जाऊन भात खावा. डॉन बोलते, अरे इथं काय झालंय पोरांना, हा इथं पोरांना फसवलं पिझ्झा वाल्याने. तू राव, तुला काय माहित बी नाही, स्प्रिंग रोल दा, स्प्रिंग रोल पाठवून डॉमिनोज वाल्याने फसवले म्हणून ऑर्डर घेतली, मोबाईल स्विच ऑफ केला. डॉमिनोज बंद करून टाकते डायरेक्ट, जाम करून टाक डॉमिनोज, हा फसवलं आपल्याला. कुणीच पिझ्झा मागू नका डॉमिनोज, तुला काय म्हणणं आहे जेव्हा तुझं, विचार कर, विचार कर, मामाले फोन लावतो. कुठे दुकान बसा घरी, 11 वाजले मी गाईज, मी जेवून आलेले यांचं, यांचं काय उपाशी. हे थांब, शांत बसा, शांतीला, शांतीला घ्या. चौकातच सर, हॅलो. नाही नाही सर, ऑर्डर तुमचे एक ऍपचे सगळ्यांचे फोन बंद आहेत, आम्ही ताज झालं वाट बघतो इथं. हॅलो, अहो ताज झालं, तुमच्या कस्टमर केअरला फोन, सगळ्यांचे फोन बंद, आम्ही ताज झालं ऑर्डरची वाट बघतोय. आम्हाला वाटत तुम्ही फसवला, आम्ही तुमच्या दुकानात निघालो होतो शेवाडीत, आम्हाला वाटत तुम्ही फास. फोन चालू ठेवा फक्त, आणि फोन चालू ठेवा, तुम्ही फसू नका फक्त आम्हाला. ओके सर, थँक्यू, धन्यवाद. पडला मोबाईल परत, गाईज यांच्या नशिबात पिझ्झा आहे. तू किती भांडण हा पिझ्झा नाही, पण येणार, आमचं नशीब चांगले. आता माझं निऊ दे त्याला, यायला वेळ आहे त्याला, चाटून खाणार तुला, चाटून खाणार. फोन कर, कॅन्सल फोन कर, हेलिकॉप्टर बंद करा मला, चावी काढून, हेलिकॉप्टर बंद करा, चावी ड्रायव्हरला पार्किंग लावायला वापरते, पत्र पत्र अरे तेच हेलिकॉप्टर आहे, झोपताय ना फक्त त्याचे पंख काढून घरात ठेवते. वर्ड टाक वर्ड, सो गाईज तीच झालेलं आहे परत. मंडळ तर्फे सत्कार झाला पाहिजे, कसली खत झाली, औ पाशी बसलाय बाबा. आम्ही बी निघालेलो, संपले संपले, दहा आहेत का, 1, 2, 3, 4, 5 पिझ्झे आलेले आहेत आज परत, आज परत म्हणजे आज दुसऱ्यांदा, दुसऱ्या दुपारी पण मागवलेले आणि आता परत 10 दिवसातले 20 वा पिझ्झे आहेत, 20 याकार काम आहे बाबा. पोरांचं बस मी झालं, या पोरांना सगळं मंडळ तुम्हाला चांगलं झालंय बस आहे. थँक्यू, बाय बाय, बाय बाय.
काय केलं स्वसवर न भांडत व्याकर काय मिळायचा पडतो काय लागलं माझं. सो गाईज एक वाजलेले आहेत आणि आता घरी जायची तयारी चालू झालेली आहे. बात झालं आता उद्या सकाळी लवकर उठायचंय. सो जातो घरी. आज पिझ्झावाल्याला पिझ्झा खाल्ले तर उद्या वेगळं काय तर खाऊ. सो बघू उद्याचं. उद्या बाहेर पण जायचंय दोन तीन ठिकाणी. उद्या काम आहे पेंडिंग काम ती उरकतो. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये आज काय लिहायचं गणपती बाप्पा मोरे लिहून टाका डायरेक्ट. सो बाय बाय. गुड नाईट.